टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो, सचिन भाई आहे का? बोलतोय. मी राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यमधून बोलतो. कुठून? राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यमधून बोलतो, बुलढाणा जिल्हाध्यक्ष. राज्य प्रतिष्ठान? हां, आपले छत्रपती संभाजी राजे भोसले. बर. म्हणजे आपण समाज सेवेसाठी तुटवलं याच्यात, पण कसं तुमची साथ पाहिजे आम्हाला. बर बर बर. म्हणून तुम्हाला कॉल केला मी. बर बर. नाव काय तुमचं? प्रवीण भाऊ युवा. तुमचा नंबर सेव्ह केलेला आहे मी. बर. त्याच्यासाठीच फोन लावला होता मी. भाऊची साथ असली मग कसे आपण समाज सेवेत उतरलो, पण पाठिंबा पाहिजे. बर बर. बर, चालेल ना, चालेल, काय हरकत नाही. आपले जालन्याचे जगदीश भाऊ नाही का? त्याशिवाय सोबती बोलतो आम्ही. बर. हिवाळे. बर बर. काय मदत पाहिजे तुम्हाला का? म्हणजे आता आपण समाज सेवेसाठी, म्हणजे आता गोरगरिबासाठी नेहमी देणार, कोणाविषयी आवाज उठवणार, म्हणजे आता कुठं काही अडचण आली, तुमची साथ पाहिजे फक्त. चालेल ना, चालेल, काय हरकत नाही, सोबत राहू तुमच्या, काय हरकत नाही. बर, ठीक आहे. काही अडी अडचण आली तर सांगा, मदत मागा, तुम्हाला मदत करू. बर, ठीक आहे. फक्त एवढं की कुठल्या तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून काम करता, त्या ग्रुपच्या नावावर कुठल्या लोकांना, गरीब लोकांना, महिलांना, युवक मुलांना, शेतकऱ्यांना काही फसवणूक करू नका. नाही नाही, मला पण कुठे सपोर्ट पाहिजे, कुठे मदत लागेल असेल, 1000% तुमच्या सोबत राहू, तुम्हाला मदत करू. पण एवढं तुम्हाला विनंती आहे की असे जे लोक गरीब लोकांना जात पात न बघता सगळ्या लोकांना फसू नका. आता ते कसं माहितीये का भाऊ? हॅलो. प्रत्येक गावात आता पदाधिकारी टाका लागलो, आपण शिवाजी महाराजांचं काम करायला लागलो. म्हणून म्हणलं समाज सेवेत कसे आता तुमची साथ पाहिजे आम्हाला. बर बर. म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मी. चालेल चालेल, काय हरकत नाही, तुमच्या सोबत राहू, तुम्हाला मदत करू. फक्त आपलं एवढंच तुम्हाला विनंती आहे की आपण काम करत असताना विचारपूस करून काम करावं. स्वतः माझ्या गावातली दारूबंदी केलेली. बर बर. कुठलं गाव तुमचं? बताळा. बताळा ग्रामपंचायत आहे का? हो. बर बर. सरपंच कोण तिथला? गजभाऊ सावत. गजूभाऊ सावत. सावत. अच्छा. बर. काय गावातली अडचण? गावातली अडचण काहीच नाही आता सध्या. बर. आता दारू म्हणजे मुक्त केली ना आता डायरेक्ट. बर बर. म्हणजे परतीत शाखा ओपन करायची आपल्याला, ते प्रत्येक गावातले आपल्याला दारू बंद करायची. म्हणून म्हटलं कसे आपल्याला तुमची साथ पाहिजे फक्त. भाऊची साथ असली मग काहीच नाही. जगदीश भाऊ कडूनच नंबर घेतला मी. आता तुमचे त्यात तुमची व्हिडिओ बघतो मी युट्यूबला. टायगर ग्रुप मध्ये पण काम करायचं आपल्याला भाऊ. बुलढाणा जिल्ह्यात टायगर ग्रुप नाही ना? आहे ना, आहे ना टायगर. बुलढाणा जिल्ह्यात भरपूर आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आहे. हो, अमोल भाऊ राठोडे जिल्हा अध्यक्ष. हो का? हो. आपल्याला काम करायचं त्याच्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये. प्रॉपर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमचं गाव? हो. बर बर बर. बुलढाणा नंतर ना अकोला येतो ना? हो. 80 ते 90 जण युवा पिढी उतरवली आपण त्याच्यात. बर बर बर. म्हणून नाही आपण पण आपल्या टायगर ग्रुप मध्ये काम करायचं. बर बर. करा बिंदास, काय हरकत नाही, बिंदास. आपण आपण कुठं राहत? आपण तुळजापूर. हो का? मग समजा त्याच्यात काम करायचं मग काय डायरेक्ट कुठं भेटावं लागेल? नाही, तुम्ही करा काम, कॉन्टॅक्ट मध्ये राहा माझ्या. कुठे काय अडचण आली काय सांगा, तुम्हाला मदत करू. योज नंबर रेग्युलर चालू असतो ना? हो, चालू असतो, चालू असतो, रेग्युलर चालू असतो. नाही, मी मदत लावलं होतं बंद सांगायचं ना. चालू असतो रेग्युलर. हा. तुमच्यापासून बुलढाणा किती आहे? बुलढाणा का? म्हणजे आपण बुलढाणा तालुका नाही का जिल्हा बुलढाणा? बुलढाणा किती किलोमीटर तुमच्यापासून बुलढाणा का? आता
बुलढाणा चांगला किलोमीटर आहे. किती? बुलढाणा का? हो, ऐक बुलढाणा ऐकू ना चांगलाच का? आहे. हा बोला बोला. हेलो. हाँ बोला, ऐकतोय दादा. बुलढाणा दादा किती बोला, किलोमीटर ऐकतोय. आहे? 65 65 आहे का? हा. बरं, जे युवक पिढीचे मुलं जुळतात ना, त्यांना एकच आव्हान करायचं, वाईट काम करायचं नाही, चांगलं व्यसनान काम करायचं. आपल्या आई वडिलाला तसं त्रास होईल तसं काम नाही करायचं. नाही 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 बरोबर आहे. चांगल्या उद्देशाने काम केलं तर चांगल्या मार्गाने काम करू शकतो आपण. त्याच्या बरोबर आहे ना. चांगला एक उद्देश ठेवायचं, काम करायचे. बरोबर आहे ना. तेच आपलं बोलणं आहे. तुम्हाला कुठे काय अडचण आली सांगा, तुमच्या सोबत राहू. चुकीचं काम कोणाला करू देऊ नका, तुम्ही पण चांगलं काम करा. नाही ना. तुमच्यापासून अकोला किती किलोमीटर आहे? अकोला तर तसं मला माहित नाही आता. मग अकोला चांगलं दूर आहे. मोठा अकोलाच ना. अकोला डिस्ट्रिक्ट. अकोला डिस्ट्रिक्ट अकोला ठाकरे जवळ आहे. दोनगाव अंजनी जवळ. बर, किती किलोमीटर आहे? आता जगदीश भाऊ आता मग आता ते आता ते कसे आता जगदीश भाऊचे मध्ये फोन येतात का ते तुम्ही आमच्या याच्यात काम करा म्हणलं करू. बर बर बर. आम्ही आपण शिवाजी महाराजाचं काम करतो ना. हो ना हो ना. तेच म्हणलं सचिन भाऊले फोन लावू म्हणलं. बर. भाऊचे साथ असल्यावर काही टेन्शन नाही समाज हो ना. मध्ये. समाजकार्य करा, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स हे काम करू नका. फक्त हो ना ते बरं तुमच्या कळ्यांमध्ये फक्त समाजकार्य करा. फक्त कशाले ग्रुपले धक्का लागला नाही पाहिजे. फक्त अंगावर आल्यासारखं करू नका. बरोबर आहे ना. बरोबर बरोबर. हा एकच फक्त ग्रुपचं काम फक्त चांगल्या पद्धतीत काम करायचं, एकजुटीनं काम करायचं, बरोबर आहे. एवढंच लक्षात तुम्ही लक्षात ठेवायचं. आपलं ग्रुपचं काम कुठे काय कोणाला ग्रुपच्या मुळे कोणाला त्रास होऊ नये बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं कधी पण. बरोबर आहे. आपलं ग्रुपचं काम खूप छान आहे. चांगलं बरोबर काम करत राहायचं. आपला प्लॅटफॉर्म ऑटोमॅटिक वाढत असतो. बरोबर आहे. मला एक विचारायचं भाऊ. हा आता आमच्या गावाचा सरपंच आहे. हा म्हणजे आता आता ते कसे माहिती आहे का? आता ते तोंड पाहून म्हणजे आता ते लोकांचे चेहरे पाहून ते असे कोठे कोणाले वीर कोणाले घरकुल देतात. आता त्यांना सांगितलं होतं समजा आम्हाला वीर द्या ते नाही म्हणाले. मग काहून नाही म्हणाले तेच म्हणलं. मग आता म्हणलं आता भाऊ भाऊले फोन लावून तुम्हाला लावलं होता तर तुमचा पण सांगायचं आहे. चेक करायचं, चौकशी करायची. मी व्हिडिओग्राफी चौकशी केली होती तसा माहितीचा अधिकार टाकली मी. माहितीचा अधिकार टाकला का? हा बर बर बर. टाका इथं चौकशी करायचं. तिथं काही कुठं गाव पातळीवर काय मदत लागला सांगा, तिथं पण मदत करू. तुमच्याकडून गावकरी लोकांना काय मदत होईल तिथे करत राहायचं. गावकरींना आपल्या ग्रामपंचायत मधले कुठले कुठले सुविधा येतात ते बघायचं. सुविधा मार्फत आपला काय फायदा होईल ते बघायचं. आता मी कसं माहिती का? आता मी बरीच कामे केली. दारूबंदी केलेली सेवाधारी संस्था नाही का आपले गजानन महाराज संस्थान. 300 लोक घडवून कसे आता 300 लोक आले म्हणजे काही पन्मान म्हणजे 10-15 जण आले पन्मान लावून दिलं 5-6 हजार रुपये महिना. आणि काही आता आमच्या कमी कमी 5 ते 6 लाख आता माल आला गावामध्ये म्हणजे गोरगरिबासाठी. आणि ते मिळून दिलं. आणि आता लेडीज नाही का आपले सेवाधारी त्याले कपडे मिळून दिले. प्रत्येक घरातले आता घरात जेवढे व्यक्ती आहे तेवढे कपडे मिळून दिले आपण. छान 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 करत राहा. कुठं काय मदत लागला फक्त तुमची साथ हवी बस. हो सोबत आहे तुमच्या सोबत. ठीक आहे बस तुमच्या सोबत. जे टायगर जे टायगर कुठं काय मदत लागला सांगा. हो ठीक आहे. मला फक्त एवढंच एवढंच तुम्हाला विनंती आहे की चुकीचं काम करू नका. नाही 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 त्यामुळे ग्रुपला काय त्रास होईल तसं काही काम करू नका. एवढं तुम्हाला विनंती आहे आपल्याला. बरोबर आहे. तुम्ही काम करताना दुसरं ग्रुपचं काय तर काम करून ठेवाल. नाही 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 तसं होणार नाही भाऊ. तेच म्हणतो ग्रुपचं काम चांगल्या पद्धतीत करा. कुठं काय कुठं काय मदत लागल्या सांगा तुम्हाला मदत करू आम्ही. बरं ठीक आहे.
चुकीचं काम करू नका. ठीक आहे? नाही नाही हो ठीक आहे, काम करा बिंदास, तुम्हाला शुभेच्छा. बर ठीक आहे, धन्यवाद. जय शिवराय, जय टायगर. जय शिवराय, जय टायगर. काम करा, तुम्हाला पुढच्या वाटचाला शुभेच्छा. तुम्हाला चुकीचं काम नाही नाही चुकीचं काम करू नका. बरोबर आहे, हो ठीक आहे ठीक आहे, हो चला जय टायगर.